पांडुरंग एग्रो एजन्सी, रेनबो एग्रो इंडस्ट्रीज आणि काजवा शेतकरी सेवा केंद्र पंडूर यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रेता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील 135 विक्रेता या मेळाव्यात व स्नेह संमेलनात सहभागी झाले होते. पांडुरंग एग्रो एजन्सीज, रेनबो एग्रो इंडस्ट्रीज आणि काजवा शेतकरी सेवा केंद्र पंदूर यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळतील हॉटेल लेमन ग्रास येथे हा विक्रेता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील 135 विक्रेता या मेळाव्यात व स्नेह संमेलनात सहभागी झाले होते. या मेळाव्याला अजिंक्य सीड्स पुण्याचे चोपडे, महेश कुलकर्णी, नामदेव खरात, शिरसागर, भगवान मर्मट, जितेंद्र गिरी, कोळेकर, हंबीरराव पाटील, किल्ले, श्रीकांत उगवेकर आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे मुख्य पीक आहे ते भात शेती आहे. ते बहुतेक सर्वसाधारणपणे 90% जी शेती आहे ती भात शेतीवरती आधारित आहे आणि त्यामुळे त्याचंच औचित्य साधून येणारा जो हंगाम आहे 2018 या सालामध्ये लोकांना गुणवत्तापूर्ण उत्पादनं मिळावीत ती सुद्धा भातामधली आणि त्यामुळे ज्या 14 कंपन्या आम्ही ज्या इथं सिंधुदुर्गामध्ये आणलेल्या आहेत त्या 14 कंपन्यांमधून भातावरती आम्ही जास्तीत जास्त प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या जोडीला बाकीची जी भाजी बियाणे वगैरे आहेत त्यांचीसुद्धा माहिती दिली. याशिवाय जी भाताला पूरक अशी उत्पादनं आमच्या कंपन्यांकडे उपलब्ध आहेत त्या इतर उत्पादनांची सुद्धा माहिती आम्ही विक्रेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विक्रेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असा की आज विक्रेते जे ऐकतील तेच पुढे शेतकऱ्यांना फॉरवर्ड करणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादनं मिळावीत, चांगल्या कंपन्यांची दर्जेदार उत्पादन मिळावे आणि ते सुद्धा वेळेमध्ये मिळावे या उद्देशानं पांडुरंग ॲग्रो एजन्सीज, त्याचप्रमाणे रेनबो ॲग्रो इंडस्ट्रीज आणि काजवा शेतकरी सेवा केंद्र पंडूर या सगळ्यांच्या विद्यमाने हा एक स्नेह मिळावा सर्व 5 जिल्ह्यांचा मिळून आम्ही इथं आयोजित केलेला आहे आणि त्याला उदंड असा प्रतिसाद आम्हाला विक्रेत्या बंधूंनी दिलेला आहे. मग आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 110 विक्रेते बंधू आणि इतर त्यांचे मित्र असे म्हणून जवळजवळ 135 विक्रेते बंधू इथं उपस्थित आहेत आणि आम्हाला असं वाटतं की आमचा हा जो विक्रेता स्नेह संमेलन घेण्याचा उद्देश होता. आज सिंधुदुर्ग येथे पांडुरंग ॲग्रो एजन्सी आणि रेनबो ॲग्रो इंडस्ट्री यांच्या वतीनं जो विक्रेता मेळावा आयोजित केला त्याचा मुख्य उद्देश असा होता की आमच्या विक्रेत्यांना विविध कंपन्यांचं सखोल मार्गदर्शन मिळावं आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून ते मार्गदर्शन शेतकऱ्यापर्यंत कसं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचवता येईल त्याचं एक कार्यशाळा पद्धतीचाच ही आज विक्रेता मेळावा आयोजित केलेला होता आणि त्यासाठी 4 जिल्ह्यातून रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली असे 4-5 जिल्ह्यातून सर्व वितरक इथं 110 लोक जवळजवळ हजर राहिलेले आहेत. त्याचबरोबर 13-14 कंपनीचे प्रतिनिधी हजर राहिलेले आहेत. याच्यातून एक चांगली शेती करण्यासाठी जे काही आवश्यक आहेत, बियाणे चांगले असावीत, त्यासाठी बियाण्याच्या माहिती आवश्यक असाव्या, ह्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या डीलरांच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि कंपनी याच्यामधला जो दुवा आहे तो म्हणजे डीलर आमचा विक्रेता बंधू आणि त्याला चांगल्या पद्धतीची माहिती व्हावी याच उद्देशानेच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.